समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण इथे लोकार्पण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासह मोठ्या भागाला होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची पुणे मुंबईकडील वाहतूक देखील अतिशय कमी वेळात होईल आणि त्यामुळे कृषी उद्योगासह इतर उद्योग आणि व्यवसायांना देखील चालना मिळून रोजगार वृद्धीच्या दृष्टीनं या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी सज्ज झालेला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. आता मी शिर्डीच्या इंटरचेंजजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर इथला जो टोल नाका आहे तो सज्ज होताना दिसतो आहे. आत्तापर्यंत केवळ नागपूरहून शिर्डीपर्यंत वाहनांना येता येत होतं. आता मात्र शिर्डीहून इगतपुरी तालुक्यामध्ये आता पोहोचता येणार आहे. 80 किलोमीटरचा हा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतो आहे. दुपारी साधारण 3 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने थेट समृद्धी महामार्गावरती उतरतील. तिथून ते या टोल नाक्याजवळ येतील आणि या ठिकाणी एक कोनशिला लावण्यात आलेली आहे. या कोनशिलेचं ते अनावरण करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः समृद्धी महामार्गावरून काही किलोमीटरचा प्रवास देखील करणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, सगळे आमदार असतील, हे देखील हजर राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास देखील केलेला होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं होतं. आज दुसरा टप्पा सुरू होत असल्यानं प्रवासी आणि साईभक्तांसाठी मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलेला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं या व्यक्तीला मृत घोषित केलं आणि रुग्णाच्या नातेवाईकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात उपचार घेणाऱ्या एका व्यक्तीला जिवंत असताना मृत घोषित करण्यात आलं. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखीखाली या रुग्णावर उपचार सुरू होते. गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. पाटील या आडनावावरून आता हा नवीन वाद सुरू झालाय. गौतमी हिचं आडनाव चाबुकस्वार असून ती पाटील नाव वापरत आहे असा आरोप शिवबा संघटनेचे राजेंद्र जराड यांनी केलेला आहे. पाटील नाव वापरल्यास गौतमीचा राज्यभरात कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. तर आपण पाटील आडनाव लावणारच असा ठाम निर्धार गौतमीनं केलाय. गौतमी पाटील हिचं नाव गौतमी पाटील नसून गौतमी चाबुकसार आहे. मराठ्यांचं नाव पाटील नाव एक खराब करण्याचं हिचं षडयंत्र आहे. हिला मी एक इशारा देतो की तू तुझं नाव स्वतःचं नाव लाव, मराठ्याचं नाव खराब करू नको, नाहीतर अन्यथा हिचं कार्यक्रम कुठेही होऊ देणार नाही. असं काही नाहीये, मी कोणाचीही मी कसलीही बदनामी करत नाहीये. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे आणि चांगला पार पाडतो. कोण काय मला नावं ठेवतो मला फरक पडत नाही. आणि ज्याला जर काही प्रश्न असतील माझ्या कार्यक्रमाचे तर त्यांनी माझा कार्यक्रम यावा आणि पूर्ण पाहावा आणि मग बोलावं काय चाललंय. आणि पाटील नाव वापरला तर पूर्ण महाराष्ट्रातील कार्यक्रम बंद करू. मी पाटील आहे तर मी पाटील वापरणारच ना. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या